नमस्कार आपण आज संवसर या ठिकाणी श्री शंकर बाबासाहेब पाटील भोसले यांची पंचवीस डिसेंबर रोजी लागवड झालेल्या कांद्याच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलेलो आहोत ह्या कुटुंबाचं वैशिष्ट्य असं वीस ते पंचवीस वर्षापासून संवसर पंचकृषीमध्ये एक अग्रेसर कांदा उत्पादक म्हणून या सर्व भोसले कुटुंबियाकडं पाहिलं जातं आणि शंकर भाऊ भौ, शंकर भाऊंचं आणि माझं साम्य एक मी ज्या दिवशी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हापासून त्यांचा आणि माझा संपर्क आहे माझ्या माझ्या करिअरची सुरुवात आणि त्यांनी हा शेती व्यवसाय त्यांच्या आजोबांकडून त्यांच्याकडे आला ती सुरुवात ही दोन्ही बरोबरची आहे सरासरी भाऊंचं वय वीस एकवीस वर्ष वय असेल त्यावेळेस शेती हा व्यवसाय त्यांनी त्यांच्या आजोबांकडून त्यांच्या हातात घेतला आणि पुढं चालून दुर्भाग्य असं का ज्या वयात माणसाला कौटुंबिक पाठबळ लागतं अशा वयाच्या वळणावरती त्यांच्या आजोबा त्यांना स्वर्गीय मारुतीबाबा भोसले हे त्यांना सोडून गेले वडिलांचं आजारपण आणि चुलते ही असे अचानक निघून गेल्यानंतर ह्या कुटुंबाची पूर्णत जबाबदारी त्यांच्यावर पडली आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या सामर्थ्याला दाद द्यावे लागेल हा इतक्या मोठ्या कुटुंबाचा गाडा सांभाळत त्यांनी ही शेती आज तीस ते पस्तीस एकर शेती ते करतात ही शेती अतिशय शे जोमाने ताकदीनं आणि हिमतीनं उभी केली तर असे काही कुटुंब असतात काही व्यक्तिमत्व असतात त्यांच्याकडून समाजाला एक प्रकारची प्रेरणा मिळत असते आणि ह्या हिशोबाने ह्या अनुषंगाने आज आपण त्यांच्या ह्या शेतीला भेट देण्यासाठी भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत आज हा कांदा सव्वा तीन महिन्यात झालेला आहे साडेतीन महिन्यामध्ये हा प्लॉट काढणेस तयार होणार आहे जनरल आपण जर एकंदरीत पाहिलं तर उन्हाळ कांदे पंधरा डिसेंबरच्या आसपास ज्या लागवडी असतात त्या पूर्णत चार महिने घेतात परंतु डिसेंबर एंडिंगची लागवड आणि मधी खराब असलेलं वातावरण वाढलेलं ऊन याच्यामुळे दरवर्षापेक्षा ह्या वर्षी हे हे पीक दहा ते पंधरा दिवस लवकर काढणेस तयार होत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो एक दहा दिवसापूर्वी यांनी लुणा कल्टर आणि एक आल्फा अशा एकत्रित कीटकनाशक बुरशीनाशक आणि संजीवक याची एकत्रित फवारणी घेतलेली होती त्याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय कांद्याचं वजन असेल कांद्याचा रंग असेल कांद्याची फुगवण असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळता मिळत आहे आणि कांद्याच्या उत्पादनाचं जर सूत्र आपण बघितलं जातीची निवड असेल खत व्यवस्थापन असेल रोग किड नियंत्रण असेल आणि पाणी व्यवस्थापन असेल ह्या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर ता निश्चितच चांगल्या पद्धतीनं कांदा उत्पादन आपल्याला मिळू शकतं कलटा आणि लोणा घेण्याचा हेतू एकच होता का हे कुटुंबीय आठ आठ नऊ नऊ दहा दहा महिने कांद्याची साठवण करत असतं कांद्याची टिकवण क्षमता टिकावी किपिंग क्वालिटी वाढावी ह्या हिशोबाने आपण हा शेवटचा स्प्रे घेतलेला होता आणि त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी मिळालेला दिसतोय कांद्याचा रंग असेल वजन असेल आणि फुगवण असेल या ठिकाणी आपल्याला दिसतंय एकंदरीत माझा असा प्राथमिक अंदाज आहे प्लॉट एकदा बघितल्यानंतर एकशे पन्नास ते एकशे सत्तर क्विंटलच्या दरम्यान उत्पादन ह्या प्रति ह्या ठिकाणी प्रतिएकरे आपल्याला मिळू शकतं पंचवीस डिसेंबरची लागवड आहे सरासरी आणि आपल्या मोहनगिरी कृषी केंद्रामार्फत तीन स्प्रेचं नियोजन त्यांनी दिलं होतं आणि खत व्यवस्थापन तीन तीन वेळा टाकण्याचं नियोजन त्यांनी दिलं होतं त्यानुसार आम्ही हे सगळं नियोजन केलं आणि जो हा लास्टचा जो स्प्रे दिला शेवटचा लुना कल्टर आणि आल्फा मेत्रेंचा याच्यातून आम्हाला मागच्या पाण्याच्या साईजमध्ये आणि आत्ताच्या म्हणजे पंधरा दिवसाच्या पिरियडमध्ये दि, पन्नास टक्क्यांनी फरक जाणवतो आहे वाढीमध्ये म्हणजे शेवटच्या स्टेजला पाती शेवटपर्यंत टिकवणं आणि कांद्याचा कलर फुगवण या सगळ्या गोष्टी इतर वर्षापेक्षा मला व्यवस्थित आहे आणि वाटत आहे तर त्याचा रिझल्ट एकदम चांगला आलेला आहे आणि त्यामुळे मी ते बाकीच्या सगळ्या प्लॉटला तो स्प्रे घेऊन टाकला आणि तो सगळ्या प्लॉटमध्ये त्याचा रिझल्ट दिसतोय असं म्हणायचंच नाही का इथं दिसत नाही कारण की ती फुगवण लगेच कळत माणसाला तेव्हा ती होऊ राहिली म्हणून नाही तर प्लॉट आहे ना या दिवसात फुगवण लवकर होत नाही लगेच पाती पडून जात्या पण ते लुना कल्टरणी कांदे लावून धरलेले आणि फुगवण आणि कलर सगळंच एकदम दोन हजार चार पासून हे कुटुंब माझ्या संपर्कात आहे आम्ही एकमेकाच्या सगन मताने चर्चेतून कुठलं पीक करायचं लागवडी कधी करायच्या कुठली रासायनिक खतं वापरायची कुठल्या फवारण्या घ्यायच्या हे पीक करण्यापूर्वी चर्चा करून आणि मग पुढील नियोजन करत असतो हे करत असताना हे त्यांचे बंधू आहे आणि शेजारी त्यांचे चुलते उभे आहे हे करत असताना त्या कुटुंबही पूर्ण ताकदीनं त्या कुटुंब प्रमुखाच्या पाठीमागं उभं असतं म्हणून त्या प्रपंचाचा त्या, प्रपंचा त्या कुटुंबाचा गाडा मोठ्या हिमतीनं पुढं जात असतो आज आपण संवसर या ठिकाणी उभे असताना गणपती बंधाऱ्याच्या शेजारी आणि जे रेल्वे लाईन इथून जाते त्याच्यामध्ये हा कॅनॉलला खेटून हा प्लॉट आहे संवत्सर गावचं वैशिष्ट्य असं एक ऐतिहासिक आई गाव म्हणून हे गाव ओळखलं जातं इथे शृंगेश्वर महाराजांचं मंदिर आहे स्वामी चक्रधरांचं मंदिर आहे आणि जागृत देवस्थान यांच्या वस्ती शेजारी जो गणपती बंदर आहे तिथं गणपती बाप्पाचं जागृत देवस्थान आहे असं आई हे ऐतिहासिक गाव आणि ह्या गावातील हे कुटुंबीय कुटुंबीय अशा कर्तृत्ववान शेतीशी एकनिष्ठ आणि पूर्ण झोकून देऊन पूर्ण समर्पण देऊन शेती व्यवसाय करणाऱ्या ह्या कुटुंबाला माझा सलाम आहे